की याला कुठलं राजकीय स्वरूप देऊ नका, कारण प्रकटपणे अलीकडं फार थोडे लोक कमी लोक बोलतात, जे बोलतात त्यांचं कधी कधी चॅनलवरती त्यांचं म्हणजे त्या माध्यमातून जरी आलं तर थोडंफार संक्षिप्त थोडंसं दाखवलं जातं. येत्या 3 तारखेला म्हणजे डिसेंबरला सकाळी 7 वाजता आता व्यथा मांडायचे तर कोणासमोर मांडायचे, तर रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समाधी आहे त्या समाधी स्थळावरती जाऊन एक प्रतिकात्मक एक आम्ही जो लोकांचा आक्रोश आहे, लोकांच्या झालेल्या त्या वेदना आहेत, त्यांचा अवमान झाल्यामुळं त्या तिथं जाऊन आम्ही व्यक्त करणार आहोत. निश्चितपणे मला खात्री आहे, मला वाटतं आहे की मला खात्री आणि त्या लोकांशी पण मग राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील त्यानंतर होम मिनिस्टर असतील इथले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांची मी भेट घेणार आहे. आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावर जर ॲक्शन घेतली नाही तर मेहरबानी करा त्यांचं नाव पण घेऊ नका ना, आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे मग बंद करून टाकू शकेल, कारण की दिसतंय ना मला पुढचं दिसतंय हे खडा टाकून म्हणण्यापेक्षा आज एकाने ह्यानी आवाज ह्यानी काहीतरी वेडं वाकडं विधान करायचं, उद्या त्यांनी करायचं त्यांनी हे करायचं किती म्हणजे किती अवहेलना करणार आणि आपण किती सहन करणार आहोत. आम्ही तर काय सहन करणार नाही आणि 3 तारखेनंतर जो आक्रोश किंवा आम्ही एक प्रकारचं प्रतिकात्मक एक आम्ही एक पत्र त्या ठिकाणी किंवा आमचे जे विचार आहे ते समाधीस्थळावर जाऊन मांडणार आहे महाराजांच्या प्रती. काय शब्द शिल्लकच नाही आणि खास करून माझी कळकळीची आपल्याला सगळ्यांना विनंती आहे प्लीज हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आणि हा सगळ्यांना स्पर्श करणारा प्रत्येक कुटुंबाला तुमच्या त्याचा रिप्रकशन भावी पिढीला होणार आहे लक्षात. दॅट मीन्स तुमचे पुढचं जनरेशन आहे तुमचे मुलांचं जे त्यांचं त्या हिशो अँगलनी याचं प्रोजेक्शन झालं पाहिजे. हे काय कुठलं पॉलिटिकल ह्याच्यात काही नाही आहे. हा विचार कोणीतरी मांडला पाहिजे. या घराण्याचा घटक म्हणून माझी जबाबदारी आहे, एकशिव भक्त म्हणून माझी जबाबदारी म्हणून मी मांडतो आहे. मेहरबानी करून आपल्या सगळ्यांना रॅली माय पर्सनल आर्डंट आणि पर्सनल रिक्वेस्ट की याला कुठलं राजकीय स्वरूप देऊ नका, कारण प्रकटपणे अलीकडं फार थोडे लोक कमी लोक बोलतात, जे बोलतात त्यांचं कधी कधी चॅनलवरती त्यांचं म्हणजे त्या माध्यमातून जरी आलं तर थोडंफार संक्षिप्त थोडंसं दाखवलं जातं आणि त्यामुळे हे होणं गरजेचं ही काळाची गरज आहे.